विद्यार्थी मित्रांनो, मानवी आयुष्यासाठी पाणी ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। पाण्याशिवाय मानवी जीवन हे अशक्य आहे। मानवासाठी पशुपक्ष्यांसाठी पाणी हे अतिशय महत्त्वाचे आहे। तर आज आपण जी कविता पाहणार आहोत, थेंब आजहा पाण्याचा, सुनंद भावसार यांची सुंदर अशी कविता आहे थेंब आजहा पाण्याचा। या कवितेमध्ये सुनंद भावसार यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले आहे। सुनंद भावसार यांची थेंब आजहा पाण्याचा ही कविता अतिशय सुंदर अशी कविता आहे। या कवितेमध्ये पाणी मानवी आयुष्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे या कवितेमध्ये त्यांनी सांगितले आहे। प्रथम आपण कवयित्रीचा परिचय करून घेऊ। सुनंद भावसार त्यांचा जन्म आहे 1959 सालचा। नियतकालिकातून पर्यावरण विषयक कवितांचे लेखन त्यांनी केले आहे। विविध कार्यक्रमातून पर्यावरण विषयक कवितांचे सादरीकरण त्यांनी सादर केलेले आहे। पर्यावरण गीत गंगा हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। तर या कवितेमध्ये कवितेने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केले आहे। प्रथम आपण कविता वाचन करू, बघा। शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा। शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा। मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतून, मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतून, माळ ओवते निष्ठून जाते बावर ते जणू परिकुणी। या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझारे जिण्याचा, या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझारे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा। आभाळातील ह्या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती, आभाळातील ह्या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती, निसर्ग जाणी मोलतयाचे तुम्ही माणसे का मग होती। संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा। कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा, कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा। तहाणेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, तहाणेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा। अशा प्रकारे सुनंद भावसार यांनी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कविता रचलेली आहे। आता आपण या कवितेचा आशय समजून घेऊ। शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा। या ठिकाणी सुनंद भावसार या कवितेचे पाण्याचे महत्त्व सांगताना काय होतं बघा, शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा। तर शब्दापेक्षा शब्दाच्या अर्थाला महत्व आहे, त्यामुळे तू शब्द सोडून दे आणि त्या शब्दाच्या अर्थाकडे बघ। आणि आज आपला गाण्याचा विषय आहे तो गाण्याचा विषय पाण्याचा थेंब हा होऊ दे। शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा। शब्दापेक्षा शब्दाच्या अर्थाला अतिशय महत्व आहे, त्यामुळे शब्द तू पाहू नकोस, शब्दाच्या अर्थाला महत्व दे। आज आपल्या जो गाण्याचा विषय आहे तो गाण्याचा विषय हा पाण्याचा थेंब होऊ दे। कारण आभाळामधून जे पाणी येते त्या पाण्याचा थेंब हा अतिशय आपल्या मानवी आयुष्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे आपल्या गाण्याचा विषय हा पाण्याचा थेंब होऊ दे। आता बहुमोल म्हणजे मूल्यवान, बहुमोल। बहुमोल म्हणजे मूल्यवान। कवितेमध्ये कवयित्री काय सांगताय की शब्दापेक्षा शब्दाच्या अर्थाला महत्व आहे, त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ तू बघ। आणि आज जो आपल्या गाण्याचा विषय आहे तो गाण्याचा विषय आभाळातून पडणाऱ्या पाण्याचा थेंब हा आपला आज गाण्याचा विषय होऊ दे। मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतून, मोती मोती म्हणजे एक रत्न। मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतून, माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू परिकुणी। आता बावरते, बावरते म्हणजे गोंधळते। बावरते म्हणजे गोंधळते आणि परी
काल्पनिक पंख असलेली एक सुंदर स्त्री। परी म्हणजे काल्पनिक पंख असलेली एक सुंदर स्त्री। मोती बनुनी सरसरी येती वर्षे बदल्या सरी दुनी माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू पली कुणी। तर हे जे पाणी आहे ते ज्यावेळेस आकाशातून पाऊस पडतो त्यावेळेस त्या पावसामधून हे पाण्याचे थेंब मोती बनून या पृथ्वीवरती सरसर खाली येतात। हे पाण्याचे थेंब आकाशामधून ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस मोती रूपात हे पाण्याचे थेंब धरतीवरती येतात आणि ज्यावेळेस हे पाण्याचे थेंब हे पाण्याची मोती ज्यावेळेस जमिनीवरती पडतात त्यावेळेस हे काल्पनिक परी ते पाण्याचे थेंब एकत्र करून ते मोती एकत्र करून त्या मोत्यांची माळ बनवण्याचा प्रयत्न करते। ही माळ बनवताना मध्येच ती माळ निष्ठून जाते आणि हे मोती सगळीकडे विखुरतात त्यावेळेस ही परी त्या ठिकाणी गोंधळते बावळते। मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरितुणी माळ ओवते निष्ठून जाते बावळते जणू परी कुणी। या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझ्या रे जीवनाचा संचय। संचय म्हणजे साठा। संचय म्हणजे साठा आणि जिण्याचा जिण्याचा म्हणजे जीवनाचा काय म्हणतो बघा। या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझ्या रे जिण्याचा। या ठिकाणी कविता सांगताय की आकाशामधून जे पावसाचे थेंब जे मोती जमिनीवर येतात त्या मोत्यांचा त्या पाण्याचा तू संचय कर साठा कर कारण तुझ्या जीवनाचा या ठिकाणी प्रश्न आहे। जर तू या पाण्याचा साठा केला नाहीस तर कधीतरी तुझं जीवन हे धोक्यात येईल। त्यामुळे हे पाण्याचे मोती हे पाणी तू साठवून ठेवणे अतिशय गरजेचे आहे। या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझ्या रे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा। आणि हे पाणी तुझ्यासाठी या जमिनीवरती खाली येत आहे त्यामुळे त्या पाण्याचा तू संचय कर आणि जर तू या पाण्याचा संचय केला नाहीस तर तुझ्या जीवनाचा त्या ठिकाणी प्रश्न उभा राहील तुझं अस्तित्व त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकते। पुढील कडामध्ये काय म्हणतात बघा। आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती। आभाळातून हे जे मोती येतात आभाळातून जे पाणी पडते त्या पाण्यापासून त्या जमिनीवरती मोती पिकतात। म्हणजे काय ठिकाणी चांगल्या प्रकारे धान्य पिकते त्या ठिकाणी त्या धान्याला कवितेने मोत्याची उपमा दिलेली आहे। आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती। ज्यावेळेस आभाळातून पाणी पडते त्यावेळेस त्या पाण्याच्या माध्यमातून आपण शेती करतो आणि त्या शेतीमध्ये सुंदर असे शेतकरी पीक उगवतो आणि त्या पिकाला कवितेने या ठिकाणी मोतीची या ठिकाणी उपमा दिलेली आहे। निसर्ग जाणे मूलतयाचे तुम्ही माणसे का मळकवती। जाणी म्हणजे जाणतो। जाणी म्हणजे जाणतो। कोती म्हणजे संकुचित। कोती म्हणजे संकुचित वृत्तीचे। कोती म्हणजे संकुचित वृत्तीचे। निसर्ग जाणी मूलतयाचे तुम्ही माणसे का मळकवती। आकाशातून जे पावसाचे पाणी पडते त्या पाण्याचे महत्व काय आहे हे महत्व निसर्ग सुद्धा जाणतो। मग तुम्ही या ठिकाणी संकुचित वृत्तीने का वागता तुम्ही त्या पाण्याचे महत्व का जाणत नाही असे या ठिकाणी कविते म्हणतात की जे आकाशातून पाणी जमिनीवरती पडते त्या पाण्याचे महत्व निसर्ग चांगल्या प्रकारे जाणत नाही परंतु माणूस मात्र या पाण्याचे महत्व अजिबात जाणत नाही। त्या पाण्याचा तो साठा करत नाही त्या पाण्याकडे एक महत्वाच्या दृष्टिकोनातून त्या तो बघत नाही। संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा अतिजोरी। तिजोरी म्हणजे किमती ऐवज ठेवण्याचे कपाट। तिजोरी म्हणजे किमती ऐवज ठेवण्याचे कपाट। संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा। आणि त्या ठिकाणी कवती म्हणतात की तुम्ही माणसे तिजोरीतल्या खणखणत नाण्यांचा त्या ठिकाणी संचय करता। त्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही तिजोरीतल्या खणखणत नाण्यांचा संचय करता परंतु जे पाणी मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचे आहे त्या पाण्याचा मात्र तुम्ही संचय साठा करत नाही ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आणि आकाशातून पडणारा हा पाण्याचा थेंब मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि या पाण्याचा साठा करणे अतिशय महत्वाचं आहे। तिजोरीतल्या खणखणीत नाण्याचा मानवी आयुष्यासाठी क्षणिक उपयोग आहे परंतु मानवी अस्तित्व जर कायम ठेवायचे असेल तर पाणी हे अतिशय महत्वाचे आहे। पुढे बघा पुढील कडामध्ये कविता काय म्हणतात।
कशा सायसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठबिण्याचा आता चाळा चाळा म्हणजे नाद त्यानंतर ठगणे म्हणजे फसवले जाणे ठगणे म्हणजे फसवले जाणे कशा सायसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा आणि या ठिकाणी कविता म्हणतात की तुम्ही संपत्ती गोळा करण्याकडे धावत आहात तुम्ही संपत्ती गोळा करण्याकडे धावत आहात परंतु यामध्ये तुमची फसगत होत आहे तुम्ही फसत आहात दृष्टिकोन तो बदलत आले निसर्ग असं या बघण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन म्हणजे विशिष्ट रीतीने पाहणे दृष्टिकोन म्हणजे विशिष्ट रीतीने पाहणे या ठिकाणी कविता काय म्हणतात बघा कशा सायसा वेडा जाळा स्वतः होऊन ठगण्याचा दृष्टिकोन तू बदलत आले निसर्गास या बघण्याचा तुम्ही माणसे संपत्ती गोळा करण्याकडे धावत आहात आणि यामध्ये तुमची फसवणूक होत आहे आणि हा जो तुमचा दृष्टिकोन आहे एका गोष्टीकडे बघण्याची पद्धत तुम्ही बदलायला पाहिजे दृष्टिकोन तू बदलत आले निसर्गास या बघण्याचा आणि निसर्गाकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन तुम्ही बदलायला पाहिजे तुम्ही केवळ संपत्ती गोळा न करता तुमच्या मानवी आयुष्यासाठी तुमच्या अस्तित्वासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे ती गोष्ट तुम्ही जपली पाहिजे तहाण्यासाठी सांग पुढे का घोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा आणि जर तुला तहान लागली तहाण्यासाठी सांग पुढे का घोट तुला रे सोन्याचा तुम्ही माणसे संपत्ती गोळा करता आणि जर तुला तहान लागली तर तहाणीसाठी तुला सोन्याचा घोट पुरेसा आहे का त्या सोन्याने तुझी तहान भागणार आहे का तर भागणार नाही तर तुझी तहान भागण्यासाठी तुला पाणीच आवश्यक आहे या ठिकाणी कविते म्हणून म्हणतात की तहाणीसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा तुला ज्यावेळेस तहान लागेल तर ती तहान भागण्यासाठी तुला पाणीच आवश्यक आहे त्यामुळे आभाळातून आकाशातून जो पाणी थेंब पडतो ते पाणी तुझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे आणि त्यामुळे त्या पाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझा बदलला पाहिजे तू त्या पाण्याचा साठा केला पाहिजे संग्रह केला पाहिजे अशा प्रकारे कवितेने सांगितलं की मानवी अस्तित्व जर तुम्हाला कायम ठेवायचे असेल तर तुम्हाला पाणी हे जपून वापरावं लागेल पाणी तुम्हाला साठा काढावा लागेल संपूर्ण कवितेमध्ये कोणता भाव सांगितलंय पुन्हा एकदा पाहूया बघा तर कविता या ठिकाणी सांगतात की शब्दापेक्षा शब्दाच्या अर्थाला महत्व आहे त्यामुळे शब्द सोडून दे आणि शब्दाचा अर्थ तू जाणून घे आणि आपल्या गाण्याचा जो आजचा विषय आहे तो गाण्याचा विषय आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब पाणी हा ह्या गाण्याचा विषय होऊ दे आकाशातून ज्यावेळेस पाणी जमिनीवर येते तर त्या सरीमधून हे पाणी जमिनीवरती मोती रूपात येते आणि हे ज्यावेळेस मोती जमिनीवरती येतात त्यावेळेस काल्पनिक परी ते मोती जमवण्याचा प्रयत्न करते आणि त्या मोतीपासून ती माळ ओवण्याचा प्रयत्न करते परंतु मध्येच ती माळ निसटून जाते आणि ज्यावेळेस ती माळ निसटते त्यावेळेस ती परी बावरते आणि या ठिकाणी कवी सांगतात की या मोत्यांचा तू संचय कर साठा कर कारण तुझ्या जीवनाचा या ठिकाणी प्रश्न आहे तुझं अस्तित्व त्यामुळे धोक्यात येऊ शकते जर तू या पाण्याचा साठा केला नाहीस तर आणि हे आकाशातून पडणारे पाणी तुझ्यासाठी अतिशय बहुमोल आहे मूल्यवान अशा प्रकारचे आहे जे आकाशातून पडणारे पाणी आहे या पाण्याच्या माध्यमातून शेतकरी शेती करतो आणि शेतीमध्ये मोत्याचे त्या ठिकाणी पीक उगवतो त्याचप्रकारे हे जे पाणी आहे त्या पाण्याचे मोल काय आहे महत्व काय आहे हे महत्व निसर्ग सुद्धा जाणतो आणि निसर्ग या पाण्याचे महत्व जाणतो परंतु माणूस मात्र या पाण्याचे महत्व अजिबात जाणत नाही हा माणूस तिजोरीतल्या खणखणत्या नाण्याचा संचय करतो परंतु पाण्याचा साठा तो अजिबात करत नाही आणि अशा प्रकारे आभाळातून जे पडणारे पाणी आहे हे पाणी मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचे आहे आणि हा माणूस नेहमी संपत्ती साठा करतो आणि नेहमी संपत्तीकडे धावत असतो परंतु हा त्याचा वेळाचाळा आहे यामध्ये या माणसाची फसगत होत आहे आता या माणसाने आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपल्याला कोणत्या गोष्टीचे महत्व आहे हे त्याने ओळखले पाहिजे आणि या निसर्गाकडे त्याने वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि ज्यावेळेस माणसाला तहान लागेल त्यावेळेस तहानीसाठी त्याला सोन्याचा घोट कधीही पुरा पडणार नाही त्याची तहान भागण्यासाठी त्याला पाणीच आवश्यक आहे त्यामुळे या माणसाने या पाण्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे अशा प्रकारे आकाशातून जे पाण्याचा आकाशातून जो पाण्या थेंब पडतो तो थेंब या मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर अशा प्रकारे या कवितेमध्ये कवयित्री सुनंद भावसार यांनी पाण्याचे महत्व विशद केलेलं आहे या ठिकाणी कविता संपलेली आहे या कवितेवरील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे धन्यवाद